सद्गुरु नमस्कार स्वतःला कसं कस हाताळावं जेव्हा कि एखाद्याचा नवरा खूप शोषण करणारा असेल त्यांच्या वागणुकी बद्दल बोलता कि तुमच्या माझ्या नाही खर तर त्याला कसं वठणीवर आणायचं हे तुम्हाला माहिती करून घ्यायचंय नाही सद्गुरु तर हे खूप महत्वाचं आहे मी विशेष करून तुमच्याशी बोलतोय कृपया बसा हे खूप महत्वाचं आहे की आपण जीवनाबरोबर अतिशय सरळ असलं पाहिजे स्ट्रेट तुम्हाला हवंय तुमच्या नवऱ्याला ठीक केलेलं पण आता तुम्ही माझ्यासमोर बसला आहात म्हणून तुम्ही विचारताय की सद्गुरु मी स्वतःला ह्या शोषणात्मक स्थितीत कसं बसवू <laughs> जे खरं <नहीं> नाहीये <laughs> तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या नवऱ्याला कसं ठीक करायचं हो की नाही महिला नो कृपया मला सांगा <laughs> जर तुम्ही त्यांना असं समजून घेतलं असेल आम्हाला माहीत नाही ते कसे आहेत आम्ही तुमच्या पतीबद्दल बोलत नाही आहे मला माहीत नाही ते कसे आहेत पण जर तुम्ही त्यांना एक शोषक म्हणून समजत असाल अर्थातच तुम्हाला त्यांना ठीक करायचं आहे नाही का जर तुम्ही स्वतःला एक भांडखोर पत्नी म्हणून पाहत असता तर कदाचित मग स्वतःला कसं ठीक करावं याबाबतीत काही विचार तुम्ही केला असता जेव्हा तुम्ही कुणाला तरी एक शोषक व्यक्ती म्हणून पाहता तेव्हा हेतू हा त्यांना ठीक करण्याचा असतो नाही का पण आपण त्याबद्दल सरळ सरळ बोलत नाही कारण आपली संस्कृती आपल्याला तसं करायला सांगत नाही संस्कृती तुम्हाला नेहमी हे सांगते की तुमच्या पतीला ठीक करणं योग्य नव्हे तुम्ही स्वतःला ठीक केलं पाहिजे म्हणजे तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही पायाची शस्त्रक्रिया करून घेता मग पाय डोक्यापेक्षा जास्त दुखू लागतो एक प्रकारची ती दुरुस्तीच आहे कमीत कमी तुमचं लक्ष तिकडून गेलं तर हीच वेळ आहे जर आपल्याला जीवनाची काळजी असेल आता हीच वेळ आहे की आपण शंभर टक्के सरळ असलं पाहिजे कमीत कमी स्वतःच्या बाबतीत कदाचित आपल्याला माहीत नाही जगात तुम्ही काय नोकरी व्यवसाय करता कोणत्या परिस्थितीत तुम्ही आहात तुम्ही किती सरळ वागू शकता मी त्यात हस्तक्षेप करणार नाही पण कमीत कमी स्वतःबरोबर तुम्ही शंभर टक्के सरळ असलंच पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या जीवनातील परिस्थिती कधीच दुरुस्त होऊ शकणार नाहीत फक्त तक्रारी करणं आणि सतत तक्रारीच जीवन हे संबंध आयुष्यभर फक्त तक्रार करणार राहून जाईल पुष्कळ लोकांसाठी कारण त्यांना त्या सोडवायच्या नाहीत फक्त त्याभोवती घुटमळत बसायचं आहे तर आपण एक नवरा दुरुस्ती कार्यक्रम केला पाहिजे <laughs> हो आम्ही बऱ्याच पतींना ठीक केलेलं आहे कारण ते ध्यानमय झाले आणि अचानक त्यांचा शोषण करणारा स्वभाव निघून गेला कारण आता ते दुसऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त आहेत आता या क्षणी मला वैयक्तिक परिस्थितीबद्दल बोलायचं नाही आहे पण पर... तुम्ही तुमच्यात आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांना ध्यानमय बनवलं पाहिजे ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण आपलं आयुष्य आत्ताच गुंतवलं पाहिजे जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला ठीक करू शकलात नाहीत कमीत कमी तुमची अशी तरी इच्छा असली पाहिजे की पुढच्या पिढीतील पती शोषण करणारे नसतील जर तुम्हाला यात रस असेल तर तुम्ही याची एक खात्री केली पाहिजे की तुमचा लहान मुलगा जो तुमच्याबरोबर आहे तुम्ही त्याला थोडंफार ध्यानाभ्यासाने आत्ताच नीट केलं पाहिजे हो ध्यान हे काही त्याला कशापासून ठीक करण्याबाबत नाही आहे ध्यानमय होणे म्हणजे स्वतःला अशा प्रकारे घडवणं की तुम्ही स्वतः कुठल्याही समस्येचं कारण असणार नाही जिथं कुठं तुम्ही असाल नेहमीच तुम्ही एक उपाय असाल एक समस्या नव्हे जर तुम्ही एक उपाय झाला असाल तर सर्वांना तुम्ही हवं असाल कुठंही असलात तरी नाही का मग ते कामाचं ठिकाण तुमचं कुटुंब किंवा रस्त्यावर कुठंही जे कोणी उपाय म्हणून दिसतात ती व्यक्ती सर्वांना हवी हवीशी वाटते हो की नाही एकतर तुम्ही समस्या आहात किंवा तुम्ही समस्यांबद्दल तक्रार करणारे आहात अशी व्यक्ती कुणालाही नको असते तुम्हाला हे माहिती असायला हवं पण जर तुम्ही एक उपाय असाल तर तुम्ही सर्वांना हवं असता सगळीकडे अगदी तुमच्या नवऱ्याला सुद्धा त्यांना तुम्ही नक्कीच हवं असाल जर तुम्ही त्यांच्या जीवनासाठी एक उपाय असाल तर हो तर हे महत्वाचं आहे फक्त एक व्यक्ती म्हणून नाही मी म्हणतोय सर्वांनी हे महत्त्वाचं आहे आपण हे समजावून घेतलं पाहिजे जर आधी आपण ह्या जीवाला एक सुखद आणि प्रिय असा जीव बनवला नाही ही, ही मूलभूत गोष्ट आहे जर तुम्ही हे केलं की त्यानंतर मग तुम्ही ठरवा तुम्हाला लग्नाची गरज आहे किंवा लग्नाची गरज नाही आहे तुम्हाला मुलं हवी आहेत किंवा मुलं नको आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर ठरवता जेव्हा हा जीव दुःखी आहे तेव्हा त्यात आणखीन नवीन जीवांची जीवां जी भर घालणं बरं नव्हे हो की नाही दुःखी माझ्या नवऱ्याबरोबर पटत नाही माझ्या पत्नीबरोबर पटत नाही तरीही एकामागून एक मुलं कशी काय होत आहेत बरं एकमेकांबरोबर जर तुमचं पटत नाही तर मग हे कसं काय घडतंय कारण आपण जागरूकपणे नाही जगणार असं ठरवलंय मी असं म्हणत नाही की तुम्ही असं जगा किंवा तसं जगा तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही स्वेच्छेनं आणि जागरूकपणे करा एवढंच त्याचे काय परिणाम होतील याचा परिपूर्ण आढावा घेऊन हो oh. एवढी जबाबदारी ही प्रत्येकानं घेतलीच पाहिजे नाही का जर हे तुम्ही आत्मसात करणार नसाल तर आयुष्यभर तुम्ही फक्त तक्रारीच करत राहाल तुमचे वैवाहिक संबंध तुम्ही कसे हाताळावेत हे मी तुम्हाला सांगणार नाही तुमच्या आयुष्यात एवढी गोष्ट तुम्ही केली पाहिजे लग्न होण्याआधी नाही सद्गुरू मला लग्न करायचं नव्हतं पण माझ्या पालकांनी तुम्हाला माहिती आहे मी लग्न केलं लग्न झाल्यानंतर मला ह्या वैवाहिक संबंधात राहायचं नाही आहे पण माझी मुलं तुम्हाला माहिती आहे सद्गुरू मुलं मोठी झाल्यावर पण सद्गुरू तुम्हाला माहिती आहे ना मला माझ्या नातवंडासाठी थांबायचं आहे तुम्ही स्वतःला अशा प्रकारे घडवलं आहे की तुम्ही एक अजाण प्रक्रियेचा परिणाम आहात तुम्ही एका जागरूक प्रक्रियेचा परिणाम नाही आहात जेव्हा तुम्ही एका अजाण प्रक्रियेचा परिणाम आहात तेव्हा निश्चितपणे तुमचं आयुष्य हे एक दुःखद अपघात होणं साहजिकच आहे हो म्हणून आता वेळ आली आहे प्रत्येक मनुष्याने एवढी तरी जबाबदारी घेतलीच पाहिजे कमीत कमी एवढा बदल घडवून आणण्यासाठी आणि मग त्यानंतर आपण मोठमोठ्या मोड़ गोष्टींबद्दल बोलू शकतो तुमच्या जागृतीचे शिखर गाठणे मुक्ती मोक्ष हे शब्द एवढ्या वावगे वापरू नका हे शब्द नका उच्चारू आधी मूलभूत गोष्टी ठीक करा मूलभूत गोष्टी फक्त एवढ्याच आहेत सध्या तुम्ही जे काही आहात ते तुमचंच आहे एकतर तुमच्यात ते बदलण्याचं धाडस हवं किंवा तुम्ही त्याची सवय करून घेतली पाहिजे हो हो की नाही एकतर तुमच्यात ते बदलण्याचं धाडस हवं किंवा तुम्ही त्याची सवय करून घेतली पाहिजे ह्यातलं एक काहीतरी तुम्ही केलं पाहिजे फक्त न संपणाऱ्या तक्रारीक आयुष्यभर करत राहणे हे चांगलं नाही एवढंच आहे की आपण हे समजावून घेतलं पाहिजे जर आपण एका विशिष्ट स्थितीत आहोत तेव्हा सर्व काही जणू आपल्या विरोधातच असल्यासारखं वाटतं आधी हे ठीक करा आणि त्यानंतर तुम्ही ठरवा तुमचं आयुष्य कोणत्या दिशेनं गेलं पाहिजे तुम्ही त्या परिस्थितीत राहिला तर त्याला एक परिणाम आहे त्यातून बाहेर पडला तरी त्याला एक परिणाम आहे प्रत्येक गोष्टीला परिणाम हा असतोच पण कमीत कमी तो एक जागरूक परिणाम असू द्यात एक लाचार अजाण जीवन जगण्यापेक्षा